नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चालू घडामोडी. आजचा दिवस आहे 13 जानेवारी 2024 आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वच एक्झामकरिता खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे NRE जी MPSC ची एक्झाम आहे त्या कंबाईन, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ज्या ग्रुप सी लेवलच्या एक्झाम आहेत तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी हे 2-3 दिवसामध्ये वाचून होणारी कन्सेप्ट नाही आहे. चालू घडामोडी म्हणजे तुम्हाला जे मागील 6 महिन्याचे प्रश्न आहेत तर ते दररोज 15-20 प्रश्न तुम्हाला वाचावे लागतील. म्हणजे एक्झामच्या 1 महिना आधी किंवा 2 महिना आधी असं जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉपर त्या प्रश्नाचं उत्तर येईल, नाहीतर तुमचं तिथे गेल्यानंतर कन्फ्युजन होईल. तर याकरिता डेली करंट अफेअर वाचत जा. आता या व्हिडिओची जी PDF आहे तर ती तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि आमच्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी 2-3 महिन्याच्या आधीपासून शॉर्ट जे आहेत तर शॉर्ट्सच्या द्वारे मी करंट अफेअरसुद्धा घेत आहे. तर ते व्हिडिओ ज्यांनी बघितले नसेल त्यांनीसुद्धा ते बघून घ्या. त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देत नाही आणि जे एक्सप्लेनेशन आहे ते तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे यात जे ॲडिशनल माहिती मला सांगायची आहे त्या प्रश्नाबद्दल तर ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला काही नोट डाऊन करायचं असेल तर ते तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किरण देशमुख यांची. तुम्हाला नियुक्त्या यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. तर किरण देशमुख यांची भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. AVSM VSM व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख यांनी 1 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. व्हाईस ॲडमिरल देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील VJTI येथून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात त्यांनी 31 मार्च 1986 रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी मिळवली असून वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाची पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे. तर ही किरण देशमुख यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झाला आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रिक्स या गटामध्ये बघा 5 नवीन देशांचा समावेश झालेला आहे. उत्तर आहे पर्याय सी. आधी यामध्ये 6 देशांना आमंत्रण पाठवलेलं होतं पण त्यामधील जे अर्जेंटिनिया आहे तर यांनी ते आमंत्रण नाकारलं. कारण की जे अर्जेंटिनियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत हावियर मिली यांनी त्या निमंत्रणाला नकार दिलेला आहे. आता आपण याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. बघा, ब्रिक्सचे संपूर्ण जे स्वरूप आहे म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय, तर त्यामध्ये जे देश आहेत त्यावरून त्याचं नाव छोटं पडलेलं आहे ते म्हणजे ब्रिक्स. बी म्हणजे काय, ब्राझील. आर म्हणजे रशिया. आय म्हणजे इंडिया म्हणजेच भारत. त्यानंतर सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. तर हा याचा फुल फॉर्म आहे ब्रिक्सचा. सुरुवातीला 2009 यामध्ये फक्त 4 देश होते आणि दक्षिण आफ्रिका जी आहे तर ती 2010 सामील झालेली आहे यामध्ये. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की दक्षिण आफ्रिका ब्रिक्समध्ये कोणत्या सालामध्ये सामील झाली तर 2010. हे जगातील 5 उद्योन्मुख अर्थव्यवस्थांशी संबंधित आहे ज्यांचा प्रादेशिक घडामोडीवर महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. आणि याची स्थापना 2009 झाली आणि तेव्हापासून या 5 देशांची सरकारे दरवर्षी औपचारिक शिखर परिषदांमध्ये भेटत असतात. तर पुढचा पॉईंट बघा, 2021 भारत 13व्या ब्रिक्स परिषदेचे यजमान होते. त्यानंतर बघा, ब्रिक्सचे मुख्यालय हे शांघाय येथे आहे. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात म्हणजेच UAE हे देश 1 जानेवारीपासून ब्रिक्समध्ये येतील, म्हणजे आलेले आहेत. तर बघा, या 5 नवीन देशांचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. या संघटनेचे नाव आता काय असणार आहे या बाबतीत अद्याप घोषणा झालेली नाही आहे, पण कदाचित ब्रिक्स प्लस हे असं नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 विजेतेपद कोणी पटकावले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॅग्नस कार्लसन याने. नॉर्वेचे बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनने 2023 FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवला.
मॅक्सन कार्लसनने ऑगस्ट 2023 झालेल्या स्पर्धेत भारताचे जे ग्रँड मास्टर आहेत रमेश बाबू प्रज्ञानन यांना त्यांनी हरवून विजय मिळवला आहे. आणि महिलांमध्ये रुसी बुद्धिबळ खेळाडू अनास्थासिया बोडनारुकने भारताच्या बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हम्पीला हरवून विजय मिळवला. म्हणजे महिलांमध्ये रुसी खेळाडू आणि पुरुषांमध्ये मॅग्नस कार्लसन या दोघांनी विजय मिळवलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, या गेमची जी सुरुवात आहे ही 2012 झालेली आहे आणि आतापर्यंत भारताचे विश्वनाथ आनंद, त्यानंतर कोनेरू हम्पी आणि सविताश्री यांनी हा विजय मिळवलेला आहे. म्हणजे यांनी FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 1150 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, लक्षद्वीप. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, कारण की सध्या खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे लक्षद्वीप. तर बघा, लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. येथे 34 बेटांचा सुंदर समूह आहे आणि लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती हे आहे, हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्याच्या 9 वर्षानंतर म्हणजेच 1956 लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश बनला, हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर 26 वर्षानंतर म्हणजेच 1973 त्याचे नाव लक्षद्वीप झाले. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्तीसगड आणि पर्याय क्रमांक सी आसाम. म्हणजेच काय, आपलं उत्तर राहील पर्याय डी, ए आणि सी. छत्तीसगड आणि आसाम या दोन्ही राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे, कारण की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि आसाम सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलेला होता. 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि त्याचवेळी छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई यांनीही राज्यात 22 जानेवारी हा ड्राय डे असेल अशी घोषणा केली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई येथे, नवी मुंबई येथे. पहिले जे विश्व मराठी संमेलन जे होते तर ते वरळी येथे 4-6 जानेवारी 2022 पार पडले आणि हे सुद्धा मुंबईमध्येच झालेले होते. आणि जे दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन आहे तर ते 27-29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. फोर्ब्स इंडियानुसार 2023 सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे? तर त्यामध्ये आहे 4 महिलांचा समावेश. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर बघा त्यामध्ये कोण कोण आहे, निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत आणि त्या 32व्या स्थानावर आहेत. त्यानंतर रोशनी नाडर ज्या HCLच्या CEO आहेत तर त्या आहेत 60व्या स्थानावर. त्यानंतर सोमा मंडळ सेल CEO ज्या आहेत तर त्या आहेत 70व्या स्थानावर. त्यानंतर किरण मुजुमदार शॉ बायोकॉनच्या संस्थापक 76व्या स्थानावर त्या आहेत. आणि आणखीन महत्त्वाचे पॉईंट यामध्ये बघा, फोर्ब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे, हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. त्यानंतर पहिल्या अब्जाधीशांच्या यादीत फक्त एक महिला विराजमान आहे, म्हणजे पहिली जी अब्जाधीशांची जी यादी आहे तर त्यामध्ये एक महिला फक्त विराजमान आहे आणि ती कोण आहे? तर ती आहे सावित्री जिंदाल. फोर्ब्स इंडिया रिच लिस्टमध्ये सावित्री जिंदाल आणि OP जिंदाल ग्रुपचे कुटुंब या यादीत 4th आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कितव्या स्थानावर आहेत? तर 4th आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणाला 2024 MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, BR कंबोज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत BR कंबोज यांना MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक BR कंबोज यांना कृषी विज्ञानातील शिक्षण संशोधन तंत्रज्ञान विकास या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि या पुरस्काराची जी स्थापना आहे तर ही 2004 करण्यात आलेली आहे, हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9.
डेझर्ट सायक्लॉन 2024 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि UAE या दोन देशादरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. 2 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत राजस्थानच्या थार वाळवंटात भारत आणि UAEच्या सैन्यादरम्यान वाळवंट चक्रीवादळ म्हणजेच डेझर्ट सायक्लॉन 2024 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात येतो. दृष्टिहीनांसाठी ब्रेलचा शोध लावणारे लुई ब्रेन यांची जयंती हा दिवस आहे आणि लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी झाला. वयाच्या अवघ्या वर्षी एका अपघातात त्यांचे दोन्ही डोळे गेले आणि यामुळे 6 बिंदूंच्या भाषेचा शोध लागला आणि ज्याला आपण ब्रेल म्हणून ओळखतो. तर जागतिक ब्रेल दिन हा 4 जानेवारी रोजी साजरा करतात. तुम्हाला पेपरमध्ये दिन सुद्धा विचारतात तर त्यामुळे जे महत्वाचे दिन आहेत म्हणजे जागतिक झालं त्यानंतर राष्ट्रीय दिन अशा प्रकारचे दिन तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात येतात तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्या. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच करंट अफेअर सोबत. आता आपण डेली करंट अफेअरला सुरुवात केलेली आहे. तसेच तुम्ही जर शॉर्ट बघितले नसतील तर ते शॉर्ट सुद्धा बघून घ्या, त्यामध्ये सुद्धा मी करंट अफेअरचे प्रश्न घेतलेले आहेत आणि आतापर्यंत 60 शॉर्ट्स टाकलेले आहेत. तर आता याची जी PDF आहे तर ती तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.